आज आपण ऑक्झिलरी वर्ब ज्याला आपण हेल्पिंग वर्ब असं देखील म्हणतो त्यांचा या ठिकाणी आपण आज अभ्यास करणार आहोत. 1923 ऑक्झिलरी वर्ब आहेत, म्हणजे मग ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड पासून ते बीइंग पर्यंत असे ऑक्झिलरी वर्ब इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवण्यासाठी उपयोगी पडतात. त्यातले ॲम, इज आणि आर, हॅज, हॅव, डू, डज हे जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत हे प्रेझेंट टेन्सची वाक्य बनवण्यासाठी उपयोगी पडतात. तर वॉज, वेअर, हॅड, डीड, होल्ड, शुल्ड हे ऑक्झिलरी वर्ब पास्ट टेन्सची वाक्य बनवण्यासाठी उपयोगी पडतात. विल, शाल हे हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब भविष्यकाळातली म्हणजे फ्युचर टेन्सची सेंटेन्स बनवण्यासाठी उपयोगी पडतात. आणि बाकीची ही परिस्थितीनुसार जे कंडिशनल हेल्पिंग वर्ब्स ऑक्झिलरी वर्ब्स आहेत त्यांचा या ठिकाणी वापर होतो. आपण सुरुवातीला प्रेझेंट टेन्स मधले ऑक्झिलरी वर्ब पाहणार आहोत आणि त्यांचे सेंटेन्स बनवणार आहोत. प्रोनाउन किंवा नाउन यांच्यासाठी कोणते ऑक्झिलरी वर्ब लागतात हे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ॲम, इज आणि आर, पास्ट टेन्समध्ये लागू पडणारे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत वॉज, वेअर, आणि फ्युचर टेन्समध्ये उपयोगी पडणारे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत शाल, विल. आता हे कोणत्या प्रोनाउन समोर ते लागू आहेत इथे आपल्याला दिसतंय. आयला ॲम हे ऑक्झिलरी वर्ब लागू होतं. मग वर्तमान काळातलं आपण जर वाक्य बनवलं तर आय ॲम, आणि मग आपण त्याच्यापुढे कोणताही शब्द लिहू शकतो. आय ॲम ए स्मार्ट बॉय, आय ॲम ए स्मार्ट बॉय म्हणजे मी, आय म्हणजे मी आहे, कोण, अ स्मार्ट बॉय एक हुशार मुलगा आहे, हुशार मुलगा ॲम म्हणजे आहे. हेच वाक्य आपल्याला जर भूतकाळात वापरायचं जाईल तर आपण कसं लिहिणार, आय वॉज ए स्मार्ट बॉय, आय वॉज ए स्मार्ट बॉय, आय वॉज ए स्मार्ट बॉय. वॉज चा अर्थ होतो होतो, मी हुशार मुलगा होतो. हेच वाक्य आपल्याला जर भविष्य काळात लिहायचं असेल तर त्याला उपयोगी पडणारे ऑक्झिलरी वर्ब आपण येथे घेणार. जनरली आता आईच्या पुढे शाल आणि विल वापरतात, पण सगळ्याच आता प्रोनाउनच्या समोर विल ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं. आय विल, आय विल पुढे ऑक्झिलरी वर्ब त्याला बी लागतं आणि याच्यातला आपण तो शब्द पुढे लिहिला. आय विल बी अ स्मार्ट गर्ल, स्मार्ट गर्ल, स्मार्ट बॉय, स्मार्ट मॉनिटर. आय विल बी अ यंग मॅन म्हणजे याचा अर्थ तो होतो असेन, विलचा अर्थ असेन म्हणजे आत्ता नाही मी, पुढे. मी हुशार मुलगी असेन किंवा हुशार मुलगी होईल असा त्याचा अर्थ होतो. ही, शी आणि इट ह्या प्रोनाउनसाठी किंवा त्याच्या जागी आपण कोणाचं नाव पण घेतलं, समजा सुरेश असं आपण लिहिलं, सुरेशबद्दल आपण ही हे प्रोनाउन वापरलं, मग ही वर्तमान काळ त्याला इज हे ऑक्झिलरी वर्ब लागतं. वाक्य कसं होणार आहे, ही इज, ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे, आणि याच्यातला आपण पुढे त्याला शब्द लावला. ही इज अ यंग मॅन, ही इज ए यंग मॅन, ही म्हणजे तो आहे, कसा आहे, यंग मॅन आहे. मग वाक्य कसं होणार आहे, तो तरुण माणूस आहे. तेच शीच्या बाबतीत होईल,
शीला पण इज लागणार आहे शी इज अ यंग लेडी ही तरुण स्त्री आहे इट हे निर्जीव वस्तूसाठी प्राण्यांसाठी वापरलं जातं पण त्याला ऑक्सिलिन वर्ब इज लागतं इट इज अ व्हाइट बोर्ड इट इज अ व्हाइट बोर्ड इट म्हणजे ते इज म्हणजे आहे व्हाइट म्हणजे पांढर किंवा सफेद बोर्ड आहे ते सफेद बोर्ड आहे सफेद पळा आहे इट इज अ बर्ड ते पक्षी आहे इट इज अ चेअर ती खुर्ची आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे ते हेच वाक्य आपण भूतकाळात लिहिलं तर हिला वॉज हा ऑक्सिलरी वर्ब लागू होईल ही वॉज अ यंग मॅन तो तरुण माणूस वॉज म्हणजे होता किंवा होतो तो तरुण माणूस होता तेच आपण जर भविष्यकाळात लिहिलं ही विल बी ही विल बी अ यंग मॅन अ यंग मॅन असेल ही म्हणजे तो विल म्हणजे असेल तरुण माणूस असेल तो तरुण माणूस असेल शी विल बी अ यंग लेडी ती तरुण स्त्री असेल ही यांना लागणारे ऑक्सिलरी वर्ब आपण या ठिकाणी बघितलेले आहेत वर्तमान काळामध्ये इज हे त्याला ऑक्सिलरी वर्ब लागतं भूतकाळामध्ये वॉज लागतं आणि भविष्य काळामध्ये विल लागतं यू वी आणि दे हे प्रोनाउन्स जे आहेत त्यांना वर्तमान काळामध्ये आर हे ऑक्सिलरी वर्ब लागतं यू म्हणजे तू आर म्हणजे आहे किंवा आहोत यू आर यू भूतकाळ घेतलं तर यू वेअर आणि भविष्यकाळ घेतलं तर यू विल किंवा शाल असं त्याला ऑब्झर्वरी वर लागेल आता त्याला अनुसरून आपण शब्द जर पुढे लिहिला यू आर अ स्टुडंट यू आर ए स्टुडंट यू म्हणजे तू आहेस स्टुडंट म्हणजे विद्यार्थी तू विद्यार्थी आहेस यू वेअर अ स्टुडंट तू विद्यार्थी होतास अनेक वचन घेतलं तर तुम्ही विद्यार्थी होतात तेच भविष्यकाळात आपण लिहिलं यू विल बी इन द फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे तू विल म्हणजे असेल इन द फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे पाचवीला असशील तू पाचवीला असशील म्हणजे इन द फ्युचर तेच आपण वीच्या होते घेतलं तर वी आर प्लेयर्स वी आर प्लेयर्स आम्ही खेळाडू आहोत वी वेअर प्लेयर्स आम्ही खेळाडू होतो वी विल बी प्लेयर्स आम्ही खेळाडू असू तेच देच्या बाबतीमध्ये होईल दे आर इटिंग अ बनाना दे म्हणजे ते आर म्हणजे आहेत इटिंग म्हणजे खात आहेत ते खेळ खात आहेत दे वेअर इटिंग अ बनाना दे वेअर इटिंग अ बनाना ते केळी खात होते वेअर म्हणजे होते दे वेअर इटिंग बनाना केळी खात होते तेच भविष्यकाळात लिहिलं तर दे विल बी इटिंग ए बनाना दे विल बी इटिंग ए बनाना ती केळी खात असतील
मित्रांनो अशीच वाक्य बनवायची आणि सराव करायचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स बद्दल शिकणार आहोत.